शनिवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीला शनिवारपासून सुरुवात झाल्याने अमरावती जिल्ह्याचे कुलदैवत असलेल्या माता अंबादेवी एकवीरा देवी मंदिरमध्ये सकाळी घटस्थापना करून मंदिरमधील विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम या ठिकाणी दिसून आला आहे. करोनाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने मंदिर खुले करण्यास नाकारले आहे आणि याचाच परिणाम अमरावती जिल्ह्यातील सर्व श्रद्धाळूंचे कुलदैवत असलेल्या माता अंबादेवी एकवीरा देवी मंदिरमध्ये दिसून आला. शासनाच्या आदेशाचे पालन करून येथील मंदिर भाविकांच्या दर्शनाला बंद ठेवण्यात आले. तरी मात्र भाविक भक्तांनी पहाटे तर दुपारपर्यंत या ठिकाणी हजेरी लावून कुलूपबंद मंदिर समोरच आई अंबामाता पुढे नतमस्तक झाले. आरोग्य सुजल राहू दे, सर्व जनतेला सुखी ठेव, करोना दूर कर, अशी प्रार्थना अनेकांनी मनोमन केली. कुलूपबंद मंदिर गेट समोर अनेक महिलांनी देवीची ओटी भरून पूजन केले. याला देवीबद्दल आस्थाच म्हणावं लागेल. प्रत्यक्षात देवी दिसली नाही तरी मनोमन देवीच्या मंदिर समोर प्रार्थना केली तर देवीचे आशीर्वाद मिळेल अशी मनोभावी इच्छा प्रत्येकांनी प्रकट केली. अंबादेवी मंदिर समोर अनेकांनी हजारो लाखोच्या पूजेचे साहित्य खरेदी करून विक्रीला आणले. मात्र करोनाचा परिणाम येथील दुकानदारावर पडला आहे हे दिसून आले आहे. करोनामुळे देवीचे मंदिर बंद असल्याने दुकानातील साहित्यांची विक्री झाली नाही अशी खंत दुकानदारांनी स्पष्ट केली. तर प्रत्यक्षात मातेचे दर्शन झाले नसल्याने एका भाविक महिलेनेही खंत व्यक्त केली आहे. संपूर्ण भारतामध्ये मा देवीचं घटस्थापना दिवस ठिकाणी संपूर्ण जल्लोषामध्ये होत असताना वाढत्या करोनाचा प्रादुर्भाव पाहता केंद्र शासन आणि राज्य शासनाने मोठे अटी नियम लागू करण्यात आलेले आहे. कोणत्याच मंदिर उघडे करण्याला परवानगी नाकारली आहे आणि होतो न भविष्यती असा हा अशी ही वेळ या ठिकाणी आलेली आहे. ज्या ठिकाणी नवरात्राला मोठा उत्सव नागरिकांचा दिसून येत होता मात्र करोनाच्या या काळामध्ये संपूर्ण मंदिराला कुलूप बंद करण्यात आलेलं आहे आणि भाविकांच्या मनातसुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. एक आस्था म्हणून प्रत्येक नागरिक आज घटस्थापनेच्या दिवशी देवींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या दूर अंतरापासून दुरूनच देवीचं दर्शन घेतलं जात आहे. घटस्थापनेचा दिवस असल्याने अमरावती जिल्ह्यातील अंबादेवी माताचं मंदिर या ठिकाणी विदर्भच नव्हे तर राज्यातून अनेक लांबवरून या ठिकाणी दर्शनाला नागरिक येत असतात. मात्र या ठिकाणी आले असता अनेक नागरिकांना नाराजी व्यक्त होत आहे. आपण या ठिकाणी महिलांनासुद्धा या विचारूया की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे. कुलूपबंद मंदिर असताना सुद्धा मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी महिलांनी सकाळपासून सामाजिक अंतर ठेवून आपल्या घरून नारळ आणि हार फुले आणून या ठिकाणी गेट जवळील माँ अंबादेवीचं पूजन करण्यात आलं आहे. काही काय सांगाल आपण? मी 18 वर्षापासून इथे गाभाऱ्यामध्ये काम करते, सेवा देत आहे अंबादेवीची. आणि 18 वर्षापासून असं काहीच हे नाही झालं आणि यावर्षी कसं दुरून दुरून दर्शन घेणं हे भक्तांना खूप वाईट वाटत आहे. पण अंबादेवीच्या कृपेनं हे दिवस कसेही पार पाडतील त्यांना आम्हाला सगळ्या भक्तांना आशीर्वाद मिळेल असं कधीच झालं नाही. पण यावर्षी असं दुरून अंबामातेचं दुरून दर्शन घेण्यात आलं. एकवीरा देवी मंदिराच्या विश्वस्त मीना पाठक यांनीही खंत व्यक्त केली आहे. आपण या ठिकाणी महिलांनासुद्धा या विचारूया की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे. परंतु नागरिकांची गर्दी झाली आहे तर शासनाने सुद्धा मनाई केलेली आहे. मीनाताई पाठक या अंबादेवी ट्रस्ट संस्थेच्या पदसिद्ध सदस्य कोषाध्यक्ष आहे आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ. ताई काय सांगाल? मी सर्वप्रथम तर या भक्त जनांची सर्वप्रथम मी या अंबादेवी संस्थांच्या कोषाध्यक्ष या नात्याने विश्वस्त या नात्याने दिलगिरी व्यक्त करते की खरोखरच ज्या या अमरावती जिल्ह्याच नाही म्हणणार तर पूर्ण विदर्भांचं हे आराध्य दैवत आहे आई अंबादेवी. परंतु या कोरोनामुळे जे शासनाचे निर्देश आम्हाला मिळालेले आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे अंबाबाईचे आज खरं तर आई जगदंबेची सुरुवात आहे, घटस्थापनेचा दिवस आहे. परंतु अशा याच्यात आम्ही भक्तांना दर्शन घेऊ देऊ शकत नाही त्याचं मला अतिशय दुःख आणि वाईट वाटतं. परंतु शासनाच्या आणि या कोरोनामुळे आम्ही हे काही करू शकत नाही. परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जे अंबादेवीचं नवरात्र ज्या पद्धतीने असतं त्याच पद्धतीने यावर्षी पण सुरू आहे.
सकाळी घटस्थापना झाली आणि घटस्थापनेनंतर जे झेंडाबंधन होतं ते झेंडाबंधन पण आम्ही केलं, परंतु फक्त ट्रस्टी आणि पुजारी जे विश्वस्त मंडळ आहे तेवढे आणि पुजारी एवढ्यातच ते सगळं करणं केल्या गेलं। त्यानंतर जे आमचं नवरात्रामध्ये नवमीचा होम असतो तो त्या होमाला आम्ही सगळ्या कुमारिकांचं भोजन आणि पूजन असं होतं, पण यावर्षी ते सुद्धा आम्ही ह्या कोरोनामुळे आम्ही आणि शासनाच्या निर्देशामुळे आम्ही ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा खूप बदल केलेला आहे की रोज एकदम कुमारिका न पूजन करता रोज एका कुमारिकेचं पूजन करायचं, असं त्याप्रमाणे आजपासून कुमारिकेच्या पूजनाला सुरुवात झालेली आहे। आणि वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की जे अनेक वर्षापासून 40 वर्षापासून माझे हे जे दुकानवाले बंधू आहेत हे जिच्या भरोशावर ज्या अंबामाईच्या भरोशावर आपला उदरनिर्वाह करतात, वाईट एवढं वाटतं की कसंही ते वर्षभराची कमाई ह्या 9 दिवसात त्यांची असते त्यांचं मात्र भरपूर नुकसान होत आहे। त्यांचीसुद्धा मी अंबादेवीची विश्वस्त म्हणून दिलगिरी व्यक्त करते आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते की आई हे देशावरचं जे संकट आलेलं आहे ते लवकर जाऊ दे आणि माझ्या भक्तांना तुझ्या चरणी येऊ दे, तुझं दर्शन घेऊ दे, एवढीच मी या ठिकाणी विनंती करते। धन्यवाद। भाविकांना देवीचे प्रत्यक्ष दर्शन न झाल्याने त्यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे पाहिले असता गेल्या आठवड्यात गांधी चौक ते राजकमल चौकात गर्दी आढळून आली नाही, ती शनिवारी घटस्थापनेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर दिसून आली। रस्त्याच्या दुतर्फा दुकाने सजलेली दिसून आली आहे। येथे कुंकू हार फुलांसह विविध साहित्याचे दुकाने थाटली आहे। भाविकांनीही दर्शनाला गर्दी केल्याने वाहतूक व्यवस्था काही वेळ खोळंबली होती। अमरावती शहरातील माता अंबादेवी आणि माता एकुलादेवीच्या परिसरामध्ये आपण पोहोचलेलो आहे आणि हे स्थान आहे गांधी चौकातील। आपण हे ट्रॅफिक पाहू शकता, मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे, माझ्या चारी बाजूने आपण पाहू शकता। शासनाचा आदेश असताना संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिराला लॉक केलेला आहे, तरी सुद्धा एक आस्था म्हणून देवीबद्दल एक आदर आणि खुशीचं स्थान म्हणून नागरिकांनी या ठिकाणी देवीच्या मंदिराच्या दूरपर्यंत जाऊन पूजन केलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण मंदिर बंद असताना दुकान पत्र घातलेले आहे आणि नागरिकांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपण हजेरी लावलेली आहे। आपण हा रस्ता बघू शकता, राजकमल चौकामधून या ठिकाणी गांधी चौकामध्ये येणारा हा रस्ता आहे। घटस्थापना असताना पूजनाचं साहित्य या ठिकाणी खरेदी करण्याकरिता नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे, सामाजिक अंतर ठेवून या ठिकाणी नागरिक पोहोचत आहे असंही म्हणावं लागेल। आणि येणारे 9 दिवस देवीच्याबद्दल आणि माता अंबादेवी या ठिकाणी पूजन होणार आहे। राहुलला मी सांगतो की मागच्या बाजूला थेट मंदिरांचं प्रवेशद्वार आहे, विविध साहित्यांचे दुकान थाटलेले आहे, राहुलजी आपण ते दाखवू शकता। गर्दी झालेली आहे आज पहिला दिवस घटस्थापनेचा आणि तरीसुद्धा या ठिकाणी गर्दी नव्हे तर या 9 दिवस अमरावती शहरातील राजकमल चौकपासून गांधी चौकपर्यंत संपूर्ण दुकान थाटले असतात। मात्र वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने दिलेल्या नियमानुसार या ठिकाणी परत या ठिकाणी पालन होत आहे, तरीसुद्धा नागरिक एक आस्था म्हणून देवीची मंदिर जरी बंद असली तरी सुद्धा देवी प्रत्येक भाविकांच्या मनात आहे। ती प्रत्यक्षात दिसली नाही तरी अपार श्रद्धा असल्याने तिचे मनोभावी दर्शन होतेच असा प्रत्यय शनिवारी दिसून आला आहे। सर्व दर्शकांना विदर्भ न्यूज परिवारातर्फे घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। अजय शृंगारे सह राहुल टेकाळे, विदर्भ न्यूज, अमरावती।